ड्यूअल नेचर ऑफ रेडिएशन एंड मैटर, ड्यूअल नेचर ऑफ रेडिएशन एंड मैटर, ड्यूअल नेचर ऑफ रेडिएशन एंड मैटर। जैसे मतलब पहला पॉइंट है इलेक्ट्रॉन इमिशन, इलेक्ट्रॉन इमिशन। कंडक्टर मध्ये इलेक्ट्रॉन्स फ्री टू मूव असतात, पण ते इलेक्ट्रॉन्स मेटलच्या सर्फेसपर्यंतच कुठेही मूव होऊ शकतात, मेटलच्या सर्फेसच्या बाहेर निघू शकत नाहीत। पण जर आपण या मेटलला हीट केलं किंवा इलेक्ट्रिक फील्डमध्ये ठेवलं, खूप जास्त इलेक्ट्रिक फील्डमध्ये ठेवलं, किंवा या मेटलवर दुसरे इलेक्ट्रॉन्स बंबार्ड केले, किंवा या मेटलवर सुटेबल फ्रिक्वेन्सीची इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव टाकली, तर आपल्याला या मेटलवरचे इलेक्ट्रॉन्स बाहेर काढता येतात। त्याला म्हणतात इलेक्ट्रॉन इमिशन। इलेक्ट्रॉन इमिशनच्या या प्रोसेसेस पहिली आहे थर्मल इमिशन, थर्मल इमिशन। थर्मल इमिशन म्हणजे आपल्याला त्या मेटलला हीट करायचा, त्या मेटलला हीट केल्यानंतर ते इलेक्ट्रॉन्स एनर्जी गेन करतात आणि मेटलच्या बाहेर जंप करतात। अशा इलेक्ट्रॉन्सला थर्मिऑन्स म्हणतात। दुसरी मेथड म्हणजे फील्ड इमिशन। आपण एका प्लेटला पॉझिटिव्ह टर्मिनल आणि दुसऱ्या प्लेटला निगेटिव्ह टर्मिनल कनेक्ट करायचं, खूप जास्त पोटेन्शियल डिफरन्स अप्लाय केल्यानंतर खूप जास्त इलेक्ट्रिक फील्ड प्रोड्यूस होते। खूप जास्त पोटेन्शियल डिफरन्स अप्लाय केल्यामुळं, खूप जास्त व्ही अप्लाय केल्यामुळं ई इज इक्वल टू व्ही बाय एल असते ना, या दोन प्लेटच्या मधला गॅप म्हणजे एल। खूप जास्त इलेक्ट्रिक फील्ड प्रोड्यूस होते आणि ते इलेक्ट्रिक फील्ड काय करते, जी निगेटिव्ह प्लेट आहे त्यातल्या इलेक्ट्रॉन्सला ओढते। अशा प्रकारे आपल्याला मेटलमधून इलेक्ट्रॉन बाहेर काढता येतात, ह्याला फील्ड इमिशन म्हणतात, फील्ड इमिशन। नंबर टू इज फील्ड इमिशन। ओके, फील्ड इमिशन कॅथोड रे ट्यूबमध्ये होते आणि महत्त्वाची गोष्ट याला कोल्ड इमिशनसुद्धा म्हणतात, कारण तिथं टेम्परेचर कमी ठेवलं जाते। फील्ड इमिशन सिंपल कन्सेप्ट आहे, पोटेन्शियल डिफरन्स व्हीमुळं इलेक्ट्रिक फील्ड ई प्रोड्यूस होते आणि ई एवढ्या इलेक्ट्रिक फील्डमुळं इलेक्ट्रॉन्स निगेटिव्ह प्लेट म्हणजे कॅथोडवरून पॉझिटिव्ह प्लेट म्हणजे ॲनोडकडे जंप करतात, याला फील्ड इमिशन म्हणतात। त्यानंतर आपण काय करू शकतो, एखाद्या मेटलवर आपण एखाद्या मेटलवर खूप साऱ्या इलेक्ट्रॉन्सला बंबार्ड करू शकतो आणि त्या मेटलच्या सर्फेसवरच्या इलेक्ट्रॉन्सला बाहेर काढू शकतो, त्याला म्हणतात सेकंडरी इमिशन। काय म्हणतात? सेकंडरी इमिशन, सेकंडरी इमिशन। ऑलरेडी इलेक्ट्रॉन्स घ्यायचे आहेत, मुव्हिंग इलेक्ट्रॉन्स, हाय एनर्जेटिक इलेक्ट्रॉन्स, आणि ते मेटलच्या सर्फेसवर मारायचे आहेत। त्यामुळे काय होतं, मारलेले इलेक्ट्रॉन्स आणि मेटलच्या सर्फेसवरचे इलेक्ट्रॉन्स दोन्ही बाहेर निघतात। ओके, ह्याला काय म्हणतात? सेकंडरी इमिशन। बाहेर गेलेल्या इलेक्ट्रॉन्सला सेकंडरी इलेक्ट्रॉन्स म्हणतात। सेकंडरी इमिशन झाल्यानंतर या चॅप्टरमधली महत्त्वाची गोष्ट म्हणजे फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट, नंबर फोर, फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट। फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट म्हणजे एखाद्या मेटल सर्फेसवर सुटेबल फ्रिक्वेन्सीची लाईट टाकायची आहे, म्हणजे फोटॉन टाकायचं, काय टाकायचं आहे? फोटॉन। का? कारण प्लँक्स क्वांटम थिअरीनुसार जेवढी जास्त एखाद्या फोटॉनची म्हणजे लाईटची फ्रिक्वेन्सी असेल तेवढी जास्त त्याची एनर्जी असते, ई इज डायरेक्शनल टू न्यू,
सो ई इज इक्वल टू एच न्यू, वेर एच इज प्लैंक्स कॉन्स्टेंट, उस वैल्यू इज 6.6 इंटू 10 पावर माइनस 34 जूल सेकेंड, जूल सेकेंड। अपन फ्रिक्वेन्सी जागी न्यू जागी सी बाय लैमडा लिखता है, क्या लिखता है भरपूर वेस एच सी बाय लैमडासुद्धा कामाला येते। तर म्हणजे ई एवढी एनर्जी असलेला जर फोटॉन, ई एवढी एनर्जी असलेला जर फोटॉन आपण एखाद्या मेटल सर्फेसवर बंबाड केला, मारला, तर काय होते? त्या फोटॉनची एनर्जी इलेक्ट्रॉन ॲब्झॉर्ब करतो, मेटल सर्फेसवरचा इलेक्ट्रॉन ॲब्झॉर्ब करतो आणि तो विदिन अ फ्रॅक्शन ऑफ सेकंड त्या मेटल सर्फेसच्या बाहेर निघून जातो। याला म्हणतात फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट, फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट। आणि त्या इलेक्ट्रॉन्सला फोटो इलेक्ट्रॉनसुद्धा म्हणतात। ओके, तर फोटो इलेक्ट्रिक इफेक्टचं डिस्कवरी केली हर्ट्झनं, हेनरिक हर्ट्झनं, आणि त्याची फर्दर पुढची स्टडी कोण केली? हॉलवॉच आणि लेनर्डनं, ते आपण पाहूया फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट थोडं डिटेलमध्ये। पण त्याच्या आधी आपल्याला समजलं पाहिजे वर्क फंक्शन म्हणजे काय असतं, वर्क फंक्शन म्हणजे नेमकं काय असतं, वर्क फंक्शनची कन्सेप्ट समजल्यानंतर फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट पाहता येते। व्हॉट इज वर्क फंक्शन? इलेक्ट्रॉन इमिशनच्या नंतर वर्क फंक्शन, वर्क फंक्शन, वर्क फंक्शन एक एनर्जी असते, त्याला फाय नॉट किंवा डब्ल्यू नॉटनं रिप्रेझेंट करतात। वर्क फंक्शन एक एनर्जी असते। बघा, मेटलच्या सर्फेसवर जे इलेक्ट्रॉन्स असतात, मेटलच्या सर्फेसवर जे इलेक्ट्रॉन्स असतात त्याला एक पर्टिक्युलर अमाऊंट ऑफ एनर्जी लागते त्या मेटलच्या सर्फेसला लीव करायला, सोडायला। ओके, तर त्या मेटलच्या सर्फेसवरच्या इलेक्ट्रॉन्सला कमीत कमी किती एनर्जी लागते ते बाहेर आपण हीट, इलेक्ट्रिक फील्ड, दुसरे आलेले इलेक्ट्रॉन्स म्हणजे कोलिजन वेगवेगळ्या फॉर्मॅटमध्ये आपण प्रोव्हाइड करू शकतो, किंवा फोटॉनची एनर्जी इज इक्वल टू एच न्यू वाली आपण वेगवेगळ्या फॉर्मॅटमध्ये आपण एनर्जी प्रोव्हाइड करू शकतो। पण त्या इलेक्ट्रॉनला मिनिमम कमीत कमी किती एनर्जी लागते त्या मेटलच्या सर्फेसला सोडण्यासाठी, त्या एनर्जीला म्हणतात वर्क फंक्शन। काय म्हणतात? वर्क फंक्शन। मिनिमम अमाऊंट ऑफ एनर्जी रिक्वायर्ड बाय अन इलेक्ट्रॉन टू एस्केप फ्रॉम मेटल सर्फेस इज कॉल्ड ॲज वर्क फंक्शन। वर्क फंक्शन काय असते? कमीत कमी एवढी एनर्जी असते जेवढी त्या इलेक्ट्रॉनला मेटल सर्फेसपासून फ्री होण्यासाठी लागते। सो मिनिमम एनर्जी रिक्वायर्ड टू फ्री अन इलेक्ट्रॉन फ्रॉम मेटल सर्फेस, मेटल सर्फेस पासून इलेक्ट्रॉनला फ्री करण्यासाठी कमीत कमी किती एनर्जी लागते, त्या एनर्जीला काय म्हणतात? वर्क फंक्शन। वर्क फंक्शन मटेरियल प्रॉपर्टी आहे, ते मेटल टू मेटल डिफरंट असते। सगळ्यात कमी वर्क फंक्शन कोणाचं असते? सीझीएमचं। सीझीएमचं वर्क फंक्शन असते 2.4 आणि वर्क फंक्शन मेजर करतात इलेक्ट्रॉन वोल्टमध्ये। ओके, सीझीएमचं वर्क फंक्शन आहे 2.14। ओके, सीझीएमचं वर्क फंक्शन आहे 2.14 इलेक्ट्रॉन वोल्ट। तर जास्तीत जास्त वर्क फंक्शन कोणाचं असतं? प्लॅटिनमचं। प्लॅटिनमचं वर्क फंक्शन असतं 5.65 इलेक्ट्रॉन वोल्ट। हे झाले मेटल, हे त्याचं वर्क फंक्शन। सगळ्यात कमी वर्क फंक्शन सीझीएमचं आहे 2.14 इलेक्ट्रॉन वोल्ट, आणि सगळ्यात जास्त वर्क फंक्शन आहे प्लॅटिनमचं 5.65 इलेक्ट्रॉन वोल्ट। ठीक आहे, मेटल आणि त्याचं वर्क फंक्शन। आता आपल्याला माहिती असलं पाहिजे की बाबा एक इलेक्ट्रॉन वोल्ट किती असते। बघा, एका पॉईंटला पोटेन्शियल आहे व्ही वन, दुसऱ्या पॉईंटला पोटेन्शियल आहे व्ही टू, पोटेन्शियल डिफरन्स किती झालं? व्ही। याचा अर्थ एक कुलम जेव्हा ए पासून बी पाशी जातो तेव्हा त्याची एनर्जी किती इन्क्रीज और डिक्रीज होते? व्ही एवढी।
तर क्यू कुलम जेव्हा एक एपासून बीपर्यंत जातो तेव्हा त्याची एनर्जी किती इन्क्रीज किंवा डिक्रीज होते, क्यू व्ही एवढी. अशा फॉर्मॅटमध्ये इलेक्ट्रिक एनर्जीला रिप्रेझेंट करतात. पॉईंट एपासून पॉईंट बीपाशी एक कुलम जात असेल, पॉईंट एपासून पॉईंट बीपाशी एक कुलम जात असेल तर त्याची एनर्जी किती इन्क्रीज किंवा डिक्रीज होते, व्ही एवढी. तर पॉईंट एपासून पॉईंट बीपाशी क्यू कुलम जर जात असेल त्याची एनर्जी किती इन्क्रीज किंवा डिक्रीज होते, क्यू व्ही एवढी. ओके, आता यावेळेस पोटेन्शियल डिफरन्स एक, यावेळेस पोटेन्शियल डिफरन्स एक वोल्ट आहे आणि चार्ज आहे एका इलेक्ट्रॉनचा. तर ही जी एनर्जी आहे ती एनर्जी किती असणार आहे, 1.6 × 10⁻¹⁹ जूल पर कुलम मल्टिप्लाइड बाय, सॉरी 1.6 × 10⁻¹⁹ कुलम मल्टिप्लाइड बाय 1 जूल पर कुलम. कुलम कुलम गेट्स कॅन्सल्ड आणि आन्सर येते एक इलेक्ट्रॉन वोल्ट म्हणजे 1.6 × 10⁻¹⁹ जूल एवढी एनर्जी. तर आता वर्क फंक्शन कळल्यानंतर आपण पाहूया हर्ट्झ ऑब्झर्वेशन म्हणजे इलेक्ट्रो फोटोइलेक्ट्रिक इफेक्टची डिस्कवरी आणि हॉलवॉच आणि लेनर्डचं ऑब्झर्वेशन. हर्ट्झ आणि हॉलवॉच आणि लेनर्डचं ऑब्झर्वेशन म्हणजे थोडक्यात फोटो इलेक्ट्रिक इफेक्टची डिटेलमध्ये स्टडी. फोटोइलेक्ट्रिक इफेक्टची डिस्कवरी कोणी केली, हेनरिक हर्ट्झ. हेनरिक हर्ट्झने 1887 फोटोइलेक्ट्रिक इफेक्टची डिस्कवरी केली. ती स्टोरी आहे मेटलच्या सर्फेसवर. इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव, हायली एनर्जेटिक इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव मारायचे आणि त्याच्यात इलेक्ट्रॉन्स काय होतात, बाहेर पडतात. समजलं? सीझियम आणि अदर मेटल्सला, सेन्सिटिव्ह फोटो सेन्सिटिव्ह मेटल्सला आपण व्हिजिबल लाईटमध्ये जरी ठेवलं तरी त्याच्यातले इलेक्ट्रॉन्स बाहेर पडतात. पण झिंक किंवा कॉपर यासारख्या एलिमेंट्सचे इलेक्ट्रॉन्स बाहेर काढायचे असतील तर आपल्याला अल्ट्राव्हायलेट लाईट लागते आणि एक्सरेमुळे तर कुठल्याही मेटलच्या इलेक्ट्रॉन्सला बाहेर काढता येते. ओके, हेनरिक हर्ट्झनं फोटोइलेक्ट्रिक इफेक्टची डिस्कवरी केली, त्यानंतर त्याची फर्दर स्टडी, पुढची स्टडी कोण केली, हॉलवॉच आणि लेनर्डनी. हॉल वॉच अँड लेनर्ड एक्सपेरिमेंट किंवा ऑब्झर्वेशन. यांची स्टडी, यांनी स्टडी केली 1862 to 1947 भारत स्वतंत्र होईपर्यंत, वा यांनीच केली. चला, हॉलवॉच आणि लेनर्डने स्टडी केली त्याचं थोडंसं डिटेलमध्ये पाहूया, त्यांचं एक्सपेरिमेंटल सेटअप कसं होतं. एक प्लेट होती जी निगेटिव्ह टर्मिनल अटॅच आहे, त्याला कॅथोड म्हणता येईल, आणि दुसरी प्लेट होती ती पॉझिटिव्ह टर्मिनल अटॅच आहे, त्याला ॲनोड म्हणता येईल. म्हणून म्हणजे याला सी प्लेट म्हणतात आणि याला ए प्लेट म्हणतात, सी फॉर कॅथोड आणि ए फॉर ॲनोड. कॅथोडचं पोटेन्शियल खूप कमी असते, ॲनोडचं पोटेन्शियल खूप जास्त असते. आता इथे एक इंटरेस्टिंग फॅक्ट आहे, आपण इथे कम्युटेटर यूज करतो. कम्युटेटर काय करते, कम्युटेटर एचं पोटेन्शियल विथ रिस्पेक्ट टू सी, ॲनोडचं पोटेन्शियल विथ रिस्पेक्ट टू कॅथोड हवं तेवढं जास्त ठेवू शकते किंवा हवं तेवढं कमी करू शकते. म्हणजे थोडक्यात त्या सेल किंवा बॅटरीची पोलॅरिटी चेंज करू शकते. आपल्याला हवं तेव्हा ॲनोडला पॉझिटिव्ह करता येतं खूप जास्त, कमी पॉझिटिव्ह करता येतं, निगेटिव्ह करता येतं आणि खूप जास्त निगेटिव्ह करता येतं. हे काम कोण करते, कम्युटेटर. म्हणजे आपल्याला हवं तेव्हा एला पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह बनवता येतं विथ रिस्पेक्ट टू सी. या सगळ्या अरेंजमेंटला आपल्याला ठेवायचं आहे एका काचेच्या ट्यूबमध्ये. या सगळ्या अरेंजमेंटला आपल्याला
एका काचेच्या ट्यूबमध्ये ठेवायचा आणि तिथली संपूर्ण एअर काढून घ्यायचा, जेणेकरून इलेक्ट्रॉन्स जेव्हा बाहेर पडतील तेव्हा ते एअरच्या मॉलिक्यूलसोबत कोलाइड करणार नाहीत. पूर्ण काचेच्या ट्यूबला पेंट करायचा आहे एक्सेप्ट स्मॉल ओपनिंग, छोटीशी एक काचेची विंडो ठेवायची आहे जिथून आपण फोटॉन्सला आतमध्ये पाठवू शकतो, जिथून आपण फोटॉन्सला आतमध्ये पाठवू शकतो. बघा, हा एखादा लाईटचा जर सोर्स असेल तर आपण हवं तेव्हा लाईटच्या सोर्सला जवळ करून किंवा दूर नेऊन, आपण हवं तेव्हा लाईटच्या सोर्सला जवळ करून किंवा दूर नेऊन लाईटची इंटेन्सिटी कमी किंवा जास्त करू शकतो, लाईटची इंटेन्सिटी आपल्याला कंट्रोल करता येईल. ओके, ठीक आहे. पहिल्यांदा सोर्स सिलेक्ट करायचा, सोर्स सिलेक्ट केल्यामुळे आपल्याला फ्रिक्वेन्सी सिलेक्ट करता येते. ओके, पहिल्यांदा तो सोर्स सिलेक्ट करायचा, ब्ल्यू कलरचा असेल, रेड कलरचा असेल, ग्रीन कलरचा असेल, येलो कलरचा असेल, तो सोर्स सिलेक्ट करायचा. सोर्स सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला फ्रिक्वेन्सी सिलेक्ट करता येते. एकदाची फ्रिक्वेन्सी सिलेक्ट केली तर त्या सोर्सला जवळ आणलं तर इंटेन्सिटी वाढवता येते, दूर नेलं तर इंटेन्सिटी कमी करता येते. म्हणजे या सेटअपमध्ये तुम्हाला एक गोष्ट कळाली की आपल्याला सोर्सची फ्रिक्वेन्सी आणि इंटेन्सिटी दोन्ही कंट्रोल करता येतात. सोर्सची फ्रिक्वेन्सी आणि इंटेन्सिटी दोन्ही कंट्रोल करता येतात. आणि दुसरी एक महत्त्वाची गोष्ट, कम्युटेटरमुळं एचं पोटेन्शियल कंट्रोल करता येतं. काय करता येतं? एचं पोटेन्शियल कंट्रोल करता येतं. आता होतं काय, या पॉवर सप्लाय किंवा सेल किंवा बॅटरीमुळं खूप जास्त पोटेन्शियल डिफरन्स अप्लाय करायचं. ओके, आणि जेव्हा आपण त्यांनी झिंकची प्लेट यूज केली होती आणि अल्ट्राव्हायलेट लाईट यूज केली होती. ओके, आणि जेव्हा आपण फोटॉन्स कॅथोड इलेक्ट्रोडवर जेव्हा बंबार्ड करतो तेव्हा कॅथोडवरचे इलेक्ट्रॉन्स ती एनर्जी गेन करतात आणि बाहेर पडतात. कॅथोडवरचे इलेक्ट्रॉन्स ती एनर्जी गेन करतात आणि बाहेर पडतात. व्ही एवढ्या पोटेन्शियल डिफरन्समुळं ई एवढी इलेक्ट्रिक फील्ड तर सेटअप झालेलीच असते. जी इलेक्ट्रिक फील्ड बाहेर पडलेल्या इलेक्ट्रॉन्सला, जी बघा सेल आणि बॅटरीनं दिलेल्या व्ही एवढ्या पोटेन्शियल डिफरन्समुळं, माहीत आहे ना व्ही आणि ईचं रिलेशन, व्ही बाय एल केलं की ई येऊन जातं. सेल किंवा बॅटरीमुळं हे झाली एल, दोन प्लेट्समधला गॅप. ओके, जेव्हा सेल किंवा बॅटरीमुळं आपण व्ही अप्लाय करतो तेव्हा दोन प्लेट्समध्ये आपोआप ई बनते. ई एवढी इलेक्ट्रिक फील्ड पॉझिटिव्ह प्लेटकडून निगेटिव्ह प्लेटकडे जाते आणि इलेक्ट्रॉन्सला अट्रॅक्ट करते. तो फोटॉन जो आपण पाठवला होता तो फोटॉन जेव्हा कॅथोडवर पडतो तेव्हा कॅथोड स्वतःचे इलेक्ट्रॉन्स बाहेर सोडतं. बाहेर पडलेले इलेक्ट्रॉन्स फील्डमुळं ॲनोडकडे अट्रॅक्ट केल्या जातात आणि आता ते इलेक्ट्रॉन्स मूव्ह करतात ॲनोडकडं आणि काय बनते, फोटो करंट. काय बनते? किंवा फोटो इलेक्ट्रिक करंट सेटअप होते. या अरेंजमेंटमध्ये आपण काय काय चेंज करू शकतो? कम्युटेटरमुळे आपण एचं व्ही चेंज करू शकतो विथ रिस्पेक्ट टू सी. त्या सोर्सला जवळ किंवा दूर नेऊन आपण त्याची इंटेन्सिटी चेंज करू शकतो. आणि सोर्सच सिलेक्ट करून आपण फ्रिक्वेन्सी चेंज करू शकतो. तर फ्रिक्वेन्सी, इंटेन्सिटी आणि पोटेन्शियल ऑफ ए विथ रिस्पेक्ट टू सी चेंज केल्यानंतर फोटो इलेक्ट्रिक करंटवर काय फरक पडतो हे आपल्याला बघायचं आहे. तर होतं असं की पुढेच येणार आहे पण आता थोडंसं सांगून देतो. त्या पॉईंटचं नाव आहे आइन्स्टाईन्स फोटो इलेक्ट्रिक इक्वेशन, कारण ते आताच कळणं गरजेचं आहे. आइन्स्टाईन्स फोटो इलेक्ट्रिक इक्वेशन बघा, इथे एक मेटल आहे,
फोटोइलेक्ट्रिक इफेक्टसाठी मेटलच लागतं. इथं एक मेटल आहे, त्या मेटलवर आपण एक फोटॉन टाकत आहोत. त्या फोटॉनची एनर्जी किती असेल? ई इज इक्वल टू एच न्यू. त्या फोटॉनची एनर्जी असेल ई इज इक्वल टू एच न्यू. त्या मेटलचं वर्क फंक्शन, त्या मेटलचं वर्क फंक्शन जर, तीन कंडिशन्स आहेत बघा. पहिली कंडिशन, जर त्या मेटलचं वर्क फंक्शन आपण दिलेल्या एनर्जीपेक्षा जास्त असेल तर इलेक्ट्रॉन्स बाहेर निघणार नाहीत. म्हणजे सरळ स्पष्ट कळते की फ्रिक्वेन्सी जोपर्यंत आपण जास्त देणार नाही तोपर्यंत इलेक्ट्रॉन्स बाहेर निघणार नाहीत. म्हणजे इलेक्ट्रॉन्स बाहेर निघणं म्हणजे फोटोइलेक्ट्रिक इफेक्ट पूर्णपणे कशावर डिपेंड असते? फ्रिक्वेन्सीवर. इंटेन्सिटीवर डिपेंड नसते, फ्रिक्वेन्सीवर डिपेंड असते. जर वर्क फंक्शन, त्या मेटलचं वर्क फंक्शन दिलेल्या एनर्जीपेक्षा जास्त असेल तर इलेक्ट्रॉन्स बाहेर पडणार नाहीत. म्हणजे जोपर्यंत आपण सुटेबल फ्रिक्वेन्सीची इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव मेटल सर्फेसवर टाकत नाही किंवा सुटेबल फ्रिक्वेन्सीचा फोटॉन टाकत नाही मेटलच्या सर्फेसवर, तोपर्यंत इलेक्ट्रॉन इमिशन होत नाही. पॉईंट नंबर टू, जर वर्क फंक्शन आणि आपण दिलेली एनर्जी एक्झॅक्ट मॅच करत असेल तर इलेक्ट्रॉन फक्त मेटलच्या सर्फेसच्या जस्ट बाहेर निघतो, जस्ट बाहेर निघतो, जस्ट बाहेर. तो इलेक्ट्रॉन मेटलच्या सर्फेसच्या बाहेर निघतो, बस एवढंच. तो इलेक्ट्रॉन मेटल सर्फेसपासून फ्री होतो, एवढंच. यावेळेस आपण असं लिहू शकतो की फाय नॉट म्हणजे वर्क फंक्शन इज इक्वल टू ई इज इक्वल टू एच, आणि त्यावेळेसच्या फ्रिक्वेन्सीला थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी म्हणतात. काय म्हणतात? सो थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी इज मिनिमम फ्रिक्वेन्सी रिक्वायर्ड इन ऑर्डर टू लिबरेट इलेक्ट्रॉन फ्रॉम मेटल सर्फेस. मेटलच्या सर्फेसवरून इलेक्ट्रॉनला फ्री करण्यासाठी कमीत कमी किती फ्रिक्वेन्सी आपण टाकली पाहिजे मेटलच्या सर्फेसवर, त्याला म्हणतात थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी. तिसरी कंडिशन, जर वर्क फंक्शन पेक्षा आपण दिलेली एनर्जी जास्त असेल तर, आपण दिलेली एनर्जी वर्क फंक्शनपेक्षा जास्त असेल तर, इलेक्ट्रॉनला बाहेर काढण्यासाठी 10च लागते पण आपण दिली 15, तर 10 एवढ्या एनर्जीने इलेक्ट्रॉन बाहेर निघतो आणि उरलेली 5 एनर्जी त्या इलेक्ट्रॉनची कायनेटिक एनर्जी बनते. काय बनते? कायनेटिक एनर्जी. अशा वेळेस आपण दिलेली एनर्जी ई इज इक्वल टू वर्क फंक्शनमध्ये पण यूज होते आणि कायनेटिक एनर्जीसुद्धा बनते त्या इलेक्ट्रॉनची. म्हणजे अशा वेळेस तो इलेक्ट्रॉन बाहेरही निघतो आणि पळतोसुद्धा के एवढ्या कायनेटिक एनर्जीनं. ठीक आहे, आपण दिलेली एनर्जी किती असेल? एच इंटू न्यू. वर्क फंक्शनचा फॉर्म्युला काय असतो? एच इंटू थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी, लेफ्टला सेकंड कंडिशनमध्ये दिलेला आहे, प्लस कायनेटिक एनर्जी. अशा प्रकारे आपल्याला इलेक्ट्रॉनची मॅक्सिमम कायनेटिक एनर्जी काढता येतं. के इज इक्वल टू एच न्यू मायनस एच न्यू नॉट, एच कॉमन घ्या, न्यू मायनस न्यू नॉट, आणि आपल्याला काय होऊन जातं? कायनेटिक एनर्जी ऑफ फोटो इलेक्ट्रॉनची कायनेटिक एनर्जी. ठीक आहे, या इक्वेशनला आइन्स्टाईनचं फोटोइलेक्ट्रिक इक्वेशन म्हणतात. सप्लाइड एनर्जी इज इक्वल टू वर्क फंक्शन प्लस कायनेटिक एनर्जी. ओके, इलेक्ट्रॉन तेव्हाच इमिट होतो, बाहेर पडतो, जेव्हा सप्लाइड एनर्जी वर्क फंक्शन एवढी किंवा त्याच्यापेक्षा जास्त असेल तरच. परत आपण त्या एक्सपेरिमेंटकडे जाऊया. हॉल वॉच आणि लेनर्डनं केलेला एक्सपेरिमेंट. आता फोटोइलेक्ट्रिक इफेक्ट तर कळाला आपल्याला. फोटोइलेक्ट्रिक इफेक्ट म्हणजे सुटेबल फ्रिक्वेन्सीचे फोटॉन्स आपल्याला मेटल सर्फेसवर टाकायचे आहेत आणि मेटल सर्फेसवरचे इलेक्ट्रॉन्सला फ्री करायचा आहे.
व्ही एवढं पोटेन्शियल डिफरन्स अप्लाय केल्यामुळे ई एवढं इलेक्ट्रिक फील्ड बनते आणि बाहेर निघालेले इलेक्ट्रॉन्स ओढून घेतले जातात सी प्लेटकडून ए प्लेटकडं, म्हणजे कॅथोडकडून ॲनोडकडं, आणि फोटो इलेक्ट्रिक करंट सेटअप होते. आता ते फोटो इलेक्ट्रिक करंटवर, त्या फोटो इलेक्ट्रिक करंटवर फ्रिक्वेन्सी, इंटेन्सिटी आणि पोटेन्शियल ऑफ ए विथ रिस्पेक्ट टू सीचा काय फरक पडतो? चला, फ्रिक्वेन्सीचं जर कळालं, आता पाहूया आपण इंटेन्सिटी. कारण फ्रिक्वेन्सी थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सीपेक्षा जर आपण कमी फ्रिक्वेन्सी दिली तर फोटोइलेक्ट्रिक इफेक्ट होणारच नाही. आता पाहूया इंटेन्सिटी, इफेक्ट ऑफ इंटेन्सिटी, इफेक्ट ऑफ इंटेन्सिटी ऑन फोटोइलेक्ट्रिक करंट. पॉइंट नंबर वन, इफेक्ट ऑफ इंटेन्सिटी ऑन फोटो इलेक्ट्रिक करंट, इफेक्ट ऑफ इंटेन्सिटी ऑन फोटो इलेक्ट्रिक करंट. जर आपण इंटेन्सिटी कमी जास्त जर चेंज केल्या, जर आपण इंटेन्सिटी लाईटची इंटेन्सिटी कमी जास्त केल्या, कसं चेंज करता येतं हे तर सांगितलं मी तुम्हाला. सोर्स डिस्टन्स, सोर्स डिस्टन्स चेंज करून आपल्याला इंटेन्सिटी कमी जास्त करता येते. सोर्स जेवढा जेवढा जवळ धरला तेवढी इंटेन्सिटी जास्त, आणि सोर्स जेवढा दूर धरला तेवढी इंटेन्सिटी कमी. आता होते असं की फॉर अ फिक्स्ड फ्रिक्वेन्सी, आपण जर थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सीपेक्षा जास्त फ्रिक्वेन्सी दिली तरच पुढचं बोलायचं. पहिल्यांदा फ्रिक्वेन्सी थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सीपेक्षा जास्तच ठेवावी लागते. ओके, आपल्याला फ्रिक्वेन्सी थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सीपेक्षा जास्तच ठेवावी लागते. फॉर अ फ्रिक्वेन्सी ग्रेटर दॅन थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी, फॉर फ्रिक्वेन्सी ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी, फोटो इलेक्ट्रिक करंट, फोटो इलेक्ट्रिक करंट आणि इंटेन्सिटीचं रिलेशन हे डायरेक्टली प्रश्न असतं. जसं आपण इंटेन्सिटी वाढवतो तसं फोटो इलेक्ट्रिक करंट वाढतं. मोर द इंटेन्सिटी मोर विल बी फोटो इलेक्ट्रिक करंट. सो फोटो इलेक्ट्रिक करंट इज डायरेक्शनल टू इंटेन्सिटी. पण कधी? वेन एवर फ्रिक्वेन्सी इज ग्रेटर दॅन थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी देन फोटो इलेक्ट्रिक करंट इज डायरेक्शनल टू इंटेन्सिटी. फोटो इलेक्ट्रिक करंट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू इंटेन्सिटी ऑफ लाईट. पॉइंट नंबर टू आहे पोटेन्शियलचा इफेक्ट, इफेक्ट ऑफ पोटेन्शियल ऑफ ए विथ रिस्पेक्ट टू सी. थोडक्यात त्याला पोटेन्शियलच म्हणतात, पण खरी गोष्ट काय? पोटेन्शियल ऑफ ए विथ रिस्पेक्ट टू सी असते. म्हणजे एचं पोटेन्शियल आपण कमी जास्त करू शकतो विथ रिस्पेक्ट टू सी कम्युटेटरमुळं. इफेक्ट ऑफ पोटेन्शियल, इफेक्ट ऑफ पोटेन्शियल, इफेक्ट ऑफ पोटेन्शियल. आता काय होतं? ऑब्व्हियसली जर आपण एचं पोटेन्शियल वाढवलं, म्हणजे एला जर पॉझिटिव्ह केलं तर फोटो इलेक्ट्रिक करंट वाढते, बरोबर आहे ना? जर एला आपण अजून जास्त पॉझिटिव्ह केलं तर व्ही वाढायलं, व्ही वाढायलं तर ई वाढायलं, ई वाढायलं तर इलेक्ट्रॉनला पटपट ओढायलं आणि इलेक्ट्रॉनला, हां, ॲनोड पटपट ओढते ना इलेक्ट्रॉनला. ॲनोड जेवढा पॉझिटिव्ह असेल तेवढा इलेक्ट्रॉनला पटपट ओढेल, आणि जेवढं जास्त पटपट इलेक्ट्रॉनला ओढेल तेवढं जास्त फोटो इलेक्ट्रिक करंट. सो जेवढं जास्त आपण व्ही वाढवता तेवढं जास्त करंट, फोटो इलेक्ट्रिक करंट वाढते, पण एका लिमिटपर्यंत, अप टू सॅच्युरेशन करंट. म्हणजे आपण जर एचं पोटेन्शियल विथ रिस्पेक्ट टू सी वाढवलं तर फोटो इलेक्ट्रिक करंट वाढते एका लिमिटपर्यंत, त्या लिमिटला सॅच्युरेशन करंट म्हणतात. त्याच्यानंतर आपण व्ही कितीही वाढवलं तरी करंट तेवढंच राहते. आता याच्या उलट जर आपण एला निगेटिव्ह केलं तर, जर आपण एला निगेटिव्ह केलं तर सीमधून निघालेले इलेक्ट्रॉन्स एमुळं रिपेल होतात, काय होतात? किंवा सीमधून निघालेले इलेक्ट्रॉन्स एपर्यंत पोहोचत नाहीत आणि करंट स्टॉप होते, कळलं का? जर आपण एला निगेटिव्ह केलं तर एला हळूहळू कमी पॉझिटिव्ह करायचं, कमी पॉझिटिव्ह करायचं, कमी पॉझिटिव्ह करायचं, कमी पॉझिटिव्ह करायचं एला, आणि एला एवढंच निगेटिव्ह करायचं, जस्ट एला एवढंच निगेटिव्ह करायचं, व्ही नॉट एवढंच निगेटिव्ह करायचं,
की फोटो इलेक्ट्रिक करंट जस्ट स्टॉप झालं पाहिजे. ए प्लेट म्हणजे एनोड प्लेटला एवढंच निगेटिव्ह करायचं की फोटो इलेक्ट्रिक करंट जस्ट स्टॉप झालं पाहिजे, त्याला म्हणतात स्टॉपिंग पोटेन्शियल. काय म्हणतात? स्टॉपिंग पोटेन्शियल, और काही जण कट ऑफ पोटेन्शियल सुद्धा म्हणतात. कट ऑफ पोटेन्शियल, स्टॉपिंग पोटेन्शियल किंवा कट ऑफ पोटेन्शियल. म्हणजेच लक्षात घ्या, महत्त्वाचा पॉईंट आहे, म्हणजेच इलेक्ट्रॉनची जी मॅक्सिमम कायनेटिक एनर्जी असते, इलेक्ट्रॉनच्या मॅक्सिमम कायनेटिक एनर्जीला स्टॉपिंग पोटेन्शियलची एनर्जी बॅलन्स करते. मॅक्सिमम कायनेटिक एनर्जीनंसुद्धा येणाऱ्या इलेक्ट्रॉनला मॅक्सिमम कायनेटिक एनर्जीनंसुद्धा येणाऱ्या इलेक्ट्रॉनला स्टॉपिंग पोटेन्शियल थांबवू शकते. स्टॉपिंग पोटेन्शियल किती एनर्जी देते इलेक्ट्रॉनला? इलेक्ट्रॉनचा चार्ज मल्टिप्लाइड बाय स्टॉपिंग पोटेन्शियल, बरोबर आहे ना? मॅक्सिमम कायनेटिक एनर्जीला थांबवण्या एवढी ताकद त्या स्टॉपिंग पोटेन्शियलमध्ये असते. मॅक्सिमम कायनेटिक एनर्जी किती असते आपल्याला माहिती आहे, आइन्स्टाईन्स फोटो इलेक्ट्रिक इक्वेशनवरून आपण ते काढलं होतं. मॅक्सिमम कायनेटिक एनर्जी असते एच इंटू न्यू मायनस न्यू नॉट इज इक्वल टू के इज इक्वल टू या स्टॉपिंग पोटेन्शियलनं दिलेली एनर्जी ई इंटू व्ही नॉट, ई इंटू व्ही नॉट. लक्षात ठेवा, स्टॉपिंग पोटेन्शियल मॅक्सिमम कायनेटिक एनर्जीला थांबवण्या एवढी एनर्जी देते. हे इक्वेशन फार महत्त्वाचं आहे. जर आपल्याला स्टॉपिंग पोटेन्शियल विचारलं तर सिंपल आहे, व्ही नॉट इज इक्वल टू सगळीकडे ई ने डिवाईड करा, एच इंटू न्यू मायनस न्यू नॉट डिवाइड बाय ई इज इक्वल टू मॅक्सिमम कायनेटिक एनर्जी डिवाइड बाय ई, म्हणजे इलेक्ट्रॉनचा चार्ज ना. तर आपल्याला कळालं जनरली इफेक्ट ऑफ व्ही, एच्या पोटेन्शियलचा फोटो इलेक्ट्रिक करंटवर इफेक्ट काय होतो. जर आपण एचं पोटेन्शियल वाढवलं, पॉझिटिव्ह केलं याला, तर फोटो इलेक्ट्रिक करंट वाढतं एका लिमिटपर्यंत, सॅच्युरेशन करंटपर्यंत. पण जर आपण एचं पोटेन्शियल हळूहळू हळूहळू कमी केलं तर फोटो इलेक्ट्रिक करंट हळूहळू कमी होते, आणि एका पॉईंटला आपण एचं पोटेन्शियल एवढं कमी करायचं की फोटो इलेक्ट्रिक करंट जस्ट थांबलं पाहिजे. त्या पोटेन्शियलला स्टॉपिंग पोटेन्शियल म्हणतात, आणि त्या स्टॉपिंग पोटेन्शियल इलेक्ट्रॉनला एनर्जी किती देते? ई इंटू व्ही नॉट, जे की असते मॅक्सिमम कायनेटिक एनर्जी ऑफ इलेक्ट्रॉन एवढी. आणि आइन्स्टाईनच्या फोटो इलेक्ट्रिक इक्वेशनमुळं जे असते एच इंटू न्यू मायनस न्यू नॉट, सो एच इंटू न्यू मायनस न्यू नॉट इज इक्वल टू मॅक्सिमम कायनेटिक एनर्जी के इज इक्वल टू ई इंटू व्ही नॉट स्टॉपिंग पोटेन्शियल. आपल्याला स्टॉपिंग पोटेन्शियलचा फॉर्म्युलासुद्धा इथूनच मिळते. आता याचा ग्राफ कसा आहे? याचा ग्राफ आहे व्हेरिएशन ऑफ फोटो इलेक्ट्रिक करंट विथ कलेक्टर प्लेट, म्हणजे आपल्या त्या ए प्लेटचं पोटेन्शियल विथ रिस्पेक्ट टू सी. त्याचा ग्राफ कसा येतो? पहिले ते पॉइंट्स लिहूया जे मी सांगितलेत. फोटो इलेक्ट्रिक करंट इन्क्रीजेस विथ इन्क्रीजिंग पोटेन्शियल ऑफ प्लेट ए, पण कधी? अप टू सॅच्युरेशन लिमिट. त्या लिमिटच्या नंतर तुम्ही व्ही वाढवा, आय वाढणार नाही. नंबर टू, फोटो इलेक्ट्रिक करंट डिक्रीजेस विथ डिक्रीजिंग पोटेन्शियल ऑफ ए विथ रिस्पेक्ट टू सी. अँड त्याला नवीन पॉइंटच लिहितो, फोटो इलेक्ट्रिक करंट स्टॉप्स ॲट पर्टिक्युलर पोटेन्शियल ऑफ एनोड विथ रिस्पेक्ट टू कॅथोड. आय स्टॉप्स ॲट व्ही नॉट, त्या व्ही नॉटला काय म्हणतात? स्टॉपिंग पोटेन्शियल. करंट फोटो इलेक्ट्रिक करंट स्टॉप्स ॲट व्ही नॉट, अँड व्ही नॉट इज कॉल्ड ॲज स्टॉपिंग ऑर कट ऑफ पोटेन्शियल. व्ही नॉट इज कॉल्ड ॲज स्टॉपिंग ऑर कट ऑफ पोटेन्शियल. समजलं? म्हणजे इलेक्ट्रॉनची जी मॅक्सिमम कायनेटिक एनर्जी असते, इलेक्ट्रॉनची जी मॅक्सिमम कायनेटिक एनर्जी असते, त्याला थांबवण्या एवढंसुद्धा
ताकत असते या स्टॉपिंग पोटेन्शियलकडे. स्टॉपिंग पोटेन्शियल किती एनर्जी देते एका इलेक्ट्रॉनला? ई इन टू व्ही नॉट, विच कॅन बी इक्वेटेड विथ मॅक्सिमम कायनेटिक एनर्जी ऑफ इलेक्ट्रॉन. आइन्स्टाइन्स फोटोइलेक्ट्रिक इक्वेशन काय देते? मॅक्सिमम कायनेटिक एनर्जी इक्वल टू एच इन टू फ्रिक्वेन्सी मायनस थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी. आणि अशा प्रकारे आपल्याला हे एक इक्वेशन येते, ज्या इक्वेशन आपल्याला स्टॉपिंग पोटेन्शियल काढता येते. स्टॉपिंग पोटेन्शियल वी नॉट इज इक्वल टू मॅक्सिमम कायनेटिक एनर्जी डिवाइड बाय इलेक्ट्रॉनचा चार्ज इज इक्वल टू एच इन टू न्यू मायनस न्यू नॉट डिवाइड बाय ई. एच इन टू न्यू मायनस न्यू नॉट डिवाइड बाय ई. आणि जर आपल्याला ग्राफच काढायचा असेल तर पोलॅरिटी म्हणजे त्या एला पहिलं कमी पॉझिटिव्ह कमी पॉझिटिव्ह कमी पॉझिटिव्ह मग निगेटिव्ह करावं लागते ना. सो व्हीचा ग्राफ असा येतो ना, त्या एचं पोटेन्शियल पहिलं कमी 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 करावं लागतं. बरं, समजा आपण एचं पोटेन्शियल वाढवलं तर काय होतं? एचं पोटेन्शियल वाढवलं तर फोटो हे बघा, इथं आहे समजा स्टॉपिंग पोटेन्शियल. स्टॉपिंग पोटेन्शियल म्हणजे एचं पोटेन्शियल खूप कमी केलं आणि फोटोइलेक्ट्रिक करंट थांबलं. आता तिथून तुम्ही जसं 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 पोटेन्शियल वाढवता तसं तसं फोटोइलेक्ट्रिक करंट वाढते. जसं जसं पोटेन्शियल वाढवता तसं तसं फोटोइलेक्ट्रिक करंट वाढते आणि नंतर एका लिमिटला ते करंट सॅच्युरेट बनून जाते, करंट वाढत नाही. समजलं का? हे करंट आय वन एवढ्या इंटेन्सिटीचं होतं. जर समजा तुम्ही इंटेन्सिटी वाढवल्या तर स्टॉपिंग पोटेन्शियल तर तेच राहते, सॅच्युरेशनही त्याच पोटेन्शियलला होते पण करंट वाढते. इंटेन्सिटी वाढल्यानंतर फक्त करंट वाढते पण स्टॉपिंग पोटेन्शियलवर काही फरक पडत नाही. जसं जसं आपण इंटेन्सिटी आय वनची वाढून आय टू केल्या, आय टूची वाढून आय थ्री केल्या, तसं तसं फोटोइलेक्ट्रिक करंट वाढते. ओके, त्यानंतरचा पॉईंट आहे की बाबा फ्रिक्वेन्सीचा काय फरक पडतो. आतापर्यंत तेच तर झालं सगळं. जोपर्यंत आपण थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी किंवा त्याच्यापेक्षा जास्त फ्रिक्वेन्सी देत नाही तोपर्यंत फोटोइलेक्ट्रिक इफेक्ट पॉसिबलच नाही. आणि जर आपण जास्त फ्रिक्वेन्सी दिली थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सीपेक्षा, जेवढी जास्त फ्रिक्वेन्सी दिली तेवढी जास्त इलेक्ट्रॉनची काय होते? कायनेटिक एनर्जी. बरोबर ना? जर एखाद्या इलेक्ट्रॉनला मेटल सर्फेसमधून बाहेर रिंगण्यासाठी 12 एवढी एनर्जी लागत असेल आणि आपण दिली 12 तर ते इलेक्ट्रॉन जस्ट बाहेर रिंगणार. आणि जर आपण दिली 24 तर 12 एवढी एनर्जी घेऊन ते बाहेर निघतं आणि उरलेली 12 एनर्जीनं ते कायनेटिक एनर्जीनं पळतं. सो जेवढं जास्त फ्रिक्वेन्सी आपण देता तेवढं जास्त त्या इलेक्ट्रॉनची कायनेटिक एनर्जी असते, जेवढी जास्त कायनेटिक एनर्जी असते तेवढं जास्त फोटोइलेक्ट्रिक करंट असते. सो आपण म्हणू शकता की जेवढी जास्त आपण फ्रिक्वेन्सी वाढवता तेवढं जास्त फोटोइलेक्ट्रिक करंट वाढते. सो फोटोइलेक्ट्रिक करंट आणि फोटोइलेक्ट्रिक करंट आणि पोटेन्शियलचा ग्राफ आहे ज्यामध्ये फ्रिक्वेन्सी दिलेली आहे. नंबर 3, नंबर 2 काय होतं? इफेक्ट ऑफ पोटेन्शियल. आणि नंबर 3 इफेक्ट ऑफ फ्रिक्वेन्सी. जेवढी जास्त फ्रिक्वेन्सी देता तेवढी जास्त कायनेटिक एनर्जी वाढते आणि जेवढी जास्त कायनेटिक एनर्जी वाढते तेवढं जास्त स्टॉपिंग पोटेन्शियल वाढते. सो तुम्ही जेवढी जास्त फ्रिक्वेन्सी देता जेवढी जास्त फ्रिक्वेन्सीचं फोटॉन, हे बघा या एक्सपेरिमेंटमध्ये जेवढ्या जास्त फ्रिक्वेन्सीचं तुम्ही फोटॉन टाकता तेवढी जास्त इलेक्ट्रॉनची काय राहणार आहे? कायनेटिक एनर्जी. आणि जेवढी जास्त कायनेटिक एनर्जी राहणार आहे तेवढं जास्त आपल्याला स्टॉपिंग पोटेन्शियल बनवावं लागते. सो तुम्ही फ्रिक्वेन्सी वाढवल्या की स्टॉपिंग पोटेन्शियल वाढते. कळलं का? स्टॉपिंग पोटेन्शियल कुठं राहते? निगेटिव्ह ॲक्सिसवर, मायनस वी ॲक्सिसवर. इफेक्ट ऑफ फ्रिक्वेन्सी. इफेक्ट ऑफ फ्रिक्वेन्सी ऑन स्टॉपिंग पोटेन्शियल. चला, हे आहे फोटोइलेक्ट्रिक करंट, हे आहे पोटेन्शियल, हे आहे स्टॉपिंग पोटेन्शियल फॉर गिवन फ्रिक्वेन्सी. फॉर गिवन फ्रिक्वेन्सी आपण जसं 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 पोटेन्शियल वाढवलं तसं तसं फोटोइलेक्ट्रिक करंट वाढते आणि नंतर सॅच्युरेट होऊन जाते, हे माहिती आहे, आताच बघितलं होतं. ओके,
हे न्यू वन एवढ्या फ्रिक्वेन्सीसाठी होता. जर आपण फ्रिक्वेन्सी वाढवली, हे बघा न्यू वन एवढ्या फ्रिक्वेन्सीसाठी स्टॉपिंग पोटेन्शियल किती होतं, वी नॉट वन. जर आपण फ्रिक्वेन्सी वाढवली तर स्टॉपिंग पोटेन्शियल वाढतं. जर आपण फ्रिक्वेन्सी न्यू टू केली तर स्टॉपिंग पोटेन्शियल V0 1 V0 2 होते. अजून जर आपण फ्रिक्वेन्सी वाढवली तर इथं सॅच्युरेशन होऊन चाललंय. जर अजून आपण जर फ्रिक्वेन्सी वाढवली तर स्टॉपिंग पोटेन्शियल अजून वाढतच. V0 2 V0 3 होता. सो ॲज अ फ्रिक्वेन्सी इन्क्रीजेस, ॲज फ्रिक्वेन्सी इन्क्रीजेस, मॅक्सिमम काइनेटिक एनर्जी ऑफ इलेक्ट्रॉन इन्क्रीजेस अँड हेन्स स्टॉपिंग पोटेन्शियल ऑल्सो. कारण काइनेटिक एनर्जी, इलेक्ट्रॉनची काइनेटिक एनर्जी जर वाढली असेल तर थांबवणारं पोटेन्शियलसुद्धा वाढवावंच लागतं ना. इन्क्रीजेस. आता आपल्याला पाहायचं आहे की स्टॉपिंग पोटेन्शियल आणि फ्रिक्वेन्सी वेगवेगळ्या मेटल्ससाठी कसा ग्राफ दाखवतो आहे. फॉर डिफरंट मेटल्स ग्राफ ऑफ स्टॉपिंग पोटेन्शियल. फॉर डिफरंट मेटल्स ग्राफ ऑफ स्टॉपिंग पोटेन्शियल वर्सेस फ्रिक्वेन्सी आर पॅरलल स्ट्रेट लाईन्स. ग्राफ कसा असतो, पॅरलल स्ट्रेट लाईन्स असतो. ये मेटल एसाठी आणि ये मेटल बीसाठी, म्हणजे त्यांचा स्लोप काय असतो, कॉन्स्टंट असतो. काय असतो, स्लोप कॉन्स्टंट असतो. दिस इज फॉर मेटल ए, दिस इज फॉर मेटल बी. बघा तुम्ही जसजसं फ्रिक्वेन्सी वाढायली, ना तसं तसं स्टॉपिंग पोटेन्शियल वाढायलं. आणि वाढण्याचा रेट मात्र, म्हणजे स्लोप मात्र कॉन्स्टंट आहे. समजलं ना, स्लोप काय आहे, कॉन्स्टंट आहे. समजलं. त्यानंतर काही महत्त्वाचे पॉईंट्स फोटोइलेक्ट्रिक इफेक्टबद्दल. महत्त्वाचे पॉईंट्स, फोटोइलेक्ट्रिक इफेक्ट फ्रिक्वेन्सीमुळे होतो, इंटेन्सिटीमुळे होत नाही. फोटोइलेक्ट्रिक इफेक्ट इन्स्टंटेनियस फेनॉमेनॉन आहे. 10^-9 सेकंद किंवा त्याच्यापेक्षा कमी वेळेमध्ये होतो, जास्त वेळेमध्ये होत नाही. आणि एनसीईआरटीमध्ये महत्त्वाचे पॉईंट जर सांगायचे झाले तर ते म्हणजे सम इम्पॉर्टंट पॉईंट्स अबाउट फोटोइलेक्ट्रिक इफेक्ट. नंबर वन, स्टॉपिंग पोटेन्शियल व्हॅरीज लिनियरली विथ फ्रिक्वेन्सी. स्टॉपिंग पोटेन्शियल व्हॅरीज लिनियरली विथ फ्रिक्वेन्सी. आताच ग्राफमध्ये पाहिल्यासारखं. दुसरा पॉईंट, देअर एक्झिस्ट अ सर्टेन मिनिमम कट ऑफ फ्रिक्वेन्सी फॉर विच स्टॉपिंग पोटेन्शियल इज झिरो. ओके, अ फ्रिक्वेन्सी फॉर विच स्टॉपिंग पोटेन्शियल इज झिरो इज कॉल्ड ॲज कट ऑफ फ्रिक्वेन्सी. म्हणजे तीच आपली फ्रिक्वेन्सी, थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी. ज्या फ्रिक्वेन्सीपेक्षा कमी फ्रिक्वेन्सी दिली तर स्टॉपिंग पोटेन्शियलची सुद्धा गरज पडणार, कारण इलेक्ट्रॉनच बाहेर निघणार. अ फ्रिक्वेन्सी फॉर विच स्टॉपिंग पोटेन्शियल इज झिरो इज कॉल्ड ॲज कट ऑफ फ्रिक्वेन्सी ऑर थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी. त्याच्यानंतर तिसरा पॉईंट आहे, फॉर अ फ्रिक्वेन्सी ऑफ इन्सिडेंट रेडिएशन लोअर दॅन कट ऑफ फ्रिक्वेन्सी नो फोटोइलेक्ट्रिक इफेक्ट इज पॉसिबल. जे आता सांगितलं तेच, करंट झिरो होते. ओके, इफ
फ्रिक्वेन्सी इज बिलो थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी और कट ऑफ फ्रिक्वेन्सी. नेक्स्ट पॉइंट, फॉर अ फ्रिक्वेंसी, हाँ, द मैक्सिमम काइनेटिक एनर्जी ऑफ फोटो इलेक्ट्रॉन्स वेरीज लिनियरली विथ फ्रिक्वेंसी. बरोबर ना, मैक्सिमम काइनेटिक एनर्जी इज डायरेक्शनल टू फ्रिक्वेंसी, कारण काइनेटिक एनर्जीच्या फॉर्म्युलामध्ये आहेच, फ्रिक्वेंसी आहेच, जेवढी जास्त फ्रिक्वेंसी तेवढी जास्त एच इन टू न्यू मायनस न्यू नॉट, न्यू मायनस न्यू नॉट जेवढी जास्त तेवढी जास्त काइनेटिक एनर्जी. सो जेवढी जास्त फ्रिक्वेंसी तेवढी जास्त काइनेटिक एनर्जी. त्यानंतर, फॉर अ गिवन फोटो सेन्सिटिव मटेरियल अँड फ्रिक्वेन्सी ऑफ इन्सिडेंट रेडिएशन अबोव द थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी द फोटो इलेक्ट्रिक करंट इज डायरेक्शनल टू इंटेन्सिटी. म्हणजे जर फॉर फ्रिक्वेन्सी ग्रेटर दॅन थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी फोटो इलेक्ट्रिक करंट इज डायरेक्शनल टू इंटेन्सिटी. नेक्स्ट पॉइंट, फॉर गिवन फोटो सेन्सिटिव मटेरियल अँड फ्रिक्वेन्सी ऑफ इन्सिडेंट रेडिएशन सॅच्युरेशन करंट इज फाउंड टू बी प्रपोर्शनल टू इंटेन्सिटी ऑफ इन्सिडेंट रेडिएशन. बघा, व्ही वाढवलं तर फॉर फ्रिक्वेन्सी ग्रेटर दॅन थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी फोटो इलेक्ट्रिक करंट इज प्रपोर्शनल टू पोटेन्शियल ऑफ ए, पोटेन्शियल ऑफ प्लेट ए अप टू सॅच्युरेशन. And then, saturated current la sudha vadavta yeta, intensity vadun. Saturated photoelectric current is directional to intensity. Tyanantar, for a given photosensitive material, there exists a certain minimum of cutoff frequency of incident radiation called as threshold frequency, jyadi sangitlo to. Threshold frequency. Last point is that nu naught, atapren lilil nu naught is called as threshold frequency, je work function cha formula madhe aste. Okay. Last point is the photoelectric emission is an instantaneous process. फोटो इलेक्ट्रिक इमिशन ऑकर्स ड्यू टूच फ्रिक्वेन्सी अँड नॉट इंटेन्सिटी. फोटो इलेक्ट्रिक इमिशन ऑकर्स ड्यू टू फ्रिक्वेन्सी अँड इज अन इन्स्टंटेनियस फेनॉमेनॉन अँड इज अन इन्स्टंटेनियस फेनॉमेनॉन. म्हणजे टाईम लेस दॅन 10^-9 सेकंद, 10^-9 म्हणजे एका नॅनो सेकंदपेक्षा कमी वेळेमध्ये फोटो इफेक्ट होते. हेच आहे ड्रॉबॅक वेव थेरीचे. वेव थेरी म्हणते की फोटो इलेक्ट्रिक इमिशन इंटेन्सिटीमुळं होते, पण रिॲलिटी आहे फ्रिक्वेन्सीमुळं होते. वेव थेरी म्हणते फोटो इलेक्ट्रिक इमिशन हे इन्स्टंटेनियस नाही, तर खूप वेळ लागतो फोटो इलेक्ट्रिक इमिशनसाठी, पण रिॲलिटी काय आहे, फोटो इलेक्ट्रिक इमिशन हे इन्स्टंटेनियस फेनॉमेनॉन आहे. सो अशा प्रकारे फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट वेव थेरीला डिनाय करते आणि पार्टिकल नेचर ऑफ लाईटला प्रमोट करते. सो फोटो इलेक्ट्रिक इफेक्टला एक्सप्लेन करणार कोण आहे, पार्टिकल नेचर ऑफ लाईट. आइन्स्टाईन्स फोटो इलेक्ट्रिक इमिशन हे तर सांगून दिलो, फोटोइलेक्ट्रिक इक्वेशन, आइन्स्टाईन्स फोटोइलेक्ट्रिक इक्वेशन या पॉइंटला म्हणता येईल, EINSTIN, आइन्स्टाईन्स फोटो इलेक्ट्रिक इक्वेशन. आणि याच्या आधी एक पॉईंट होता, त्या पॉईंटला म्हणता येते फोटोइलेक्ट्रिक इफेक्ट अँड वेव थेरी ऑफ लाईट. फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट अँड वेव थिअरी ऑफ लाईट. वेव थिअरी प्रमोट करते, म्हणजे वेव थिअरी म्हणते की बाबा फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट इंटेन्सिटीमुळे होतो, पण रियालिटी काय, फ्रिक्वेन्सीमुळे होतो.
फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट हे खूप वेळेनंतर होणारा फेनॉमिनॉन आहे असं कोण म्हणते वेव थेरी, पण रियालिटी काय, फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट इज अन इन्स्टंटनियस फेनॉमिनॉन. सो फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट वेव थेरी ऑफ लाईटला सपोर्ट करत नाही. त्याच्यानंतर एक पॉईंट होता पार्टिकल नेचर ऑफ लाईट, पार्टिकल नेचर ऑफ लाईट. लाईट छोटे छोटे पार्टिकल्स असतात, लाईटच्या पार्टिकल्सला फोटॉन्स म्हणतात. ते स्पेसमध्ये लाईटच्या स्पीडनं म्हणजे 3×10⁸ स्पीडनं मूव्ह करतात. त्यांची एनर्जी ई इज इक्वल टू प्लँक्स कॉन्स्टंट × फ्रिक्वेन्सी असते. त्या फ्रिक्वेन्सीला आपल्याला माहिती ना स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाईम, लॅम्डा बाय कॅपिटल टी. टाईमला 1/टाईम पिरियडला फ्रिक्वेन्सीसुद्धा लिहिता येते न्यू लॅम्डा. लाईटची स्पीड तर कॉन्स्टंट राहते, जसं जसं वेवलेंथ वाढते तसं फ्रिक्वेन्सी कमी होते. आणि आपल्याला हवं तेव्हा न्यू इज इक्वल टू सी बाय लॅम्डा लिहिता येते, न्यू इज इक्वल टू सी बाय लॅम्डा लिहिता येते. सो एनर्जी ऑफ फोटॉन इज इक्वल टू एच न्यू इज इक्वल टू एच सी बाय लॅम्डा, एवढं सांगता येते. ठीक आहे, तर फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट किंवा पार्टिकल नेचर ऑफ लाईट कॉम्प्टन इफेक्ट फॉलो करते किंवा कॉम्प्टन इफेक्ट शो करते, फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट शो करते, जे वेव थिअरी ऑफ लाईटनं पॉसिबल नाही आहे. आणि अजून महत्त्वाचे पॉईंट्स काय आहेत फोटॉनबद्दल, इंटरॅक्शन ऑफ रेडिएशन विथ मॅटर, रेडिएशन बिहेव्स ॲज इफ इट इज मेड अप ऑफ पार्टिकल्स कॉल्ड ॲज फोटॉन्स. म्हणजे जेव्हा किंवा मॅटरवर लाईट पडते ना, जेव्हा किंवा मॅटरवर लाईट पडते तेव्हा ती पार्टिकल असल्यासारखं बिहेव करते. इंटरॅक्शन INTERACTION इंटरॅक्शन इज लाईक पार्टिकल नेचर. म्हणजे लाईट जेव्हा प्रोपॅगेट करते तेव्हा ती वेवसारखं बिहेव करत असेल भले, पण जेव्हा एखाद्या मॅटरवर लाईट पडते तेव्हा ती पार्टिकलसारखी बिहेव करते. नंबर टू, प्रत्येक फोटॉनची एनर्जी ई इज इक्वल टू एच न्यू असते किंवा एच सी बाय लॅम्डा असते. फोटॉनची एनर्जी एच न्यू किंवा एच सी बाय लॅम्डा असते. ऑल फोटॉन्स ऑफ लाईट ऑफ अ पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सी ऑर वेवलेंथ हॅव सेम एनर्जी अँड मोमेंटम. फोटॉनचं मोमेंटम काय ते बघा, लाईट ऑफ सेम फ्रिक्वेन्सी विल हॅव सेम एनर्जी ई इज इक्वल टू एच न्यू किंवा एच सी बाय लॅम्बडा ॲज वेल ॲज मोमेंटम. मोमेंटम आपल्याला माहिती आहे ना कायनेटिक्सच्या फॉर्म्युल्यामध्ये मोमेंटम असते, त्याच्यावरून आपल्याला मोमेंटम ऑफ अ फोटॉन पी बनवता येतो विच इज इक्वल टू एच न्यू बाय सी किंवा एच बाय लॅम्बडा. एच न्यू बाय सी किंवा एच बाय लॅम्बडा मोमेंटम ऑफ अ फोटॉन. आता याच्यानंतर काय म्हणते, बाय इन्क्रीजिंग द इंटेन्सिटी ऑफ लाईट देर इज ओनली इन्क्रीज इन अ नंबर ऑफ फोटॉन्स. म्हणजे इंटेन्सिटी जेव्हा आपण लाईटला पार्टिकल म्हणता, तेव्हा त्या लाईटची इंटेन्सिटी म्हणजे काय असते, फोटॉन्सचे नंबर वाढतात फक्त. इंटेन्सिटी वाढवणं म्हणजे फोटॉन्सचे नंबर वाढवणं. सो नंबर फोर, इंटेन्सिटी इज नथिंग बट नंबर ऑफ फोटॉन्स. नंबर ऑफ फोटॉन्स, इंटेन्सिटी वाढवणं म्हणजे नंबर ऑफ फोटॉन्स पर युनिट टाईम वाढवणं. सो फोटॉन एनर्जी इज इंडिपेंडेंट ऑफ इंटेन्सिटी, बरोबर ना. फोटॉन एनर्जी डिपेंड्स ऑन फ्रिक्वेन्सी बट इंडिपेंडेंट ऑफ इंटेन्सिटी. फोटॉन्स आर इलेक्ट्रिकली न्यूट्रल अँड आर नॉट डिफ्लेक्टेड बाय इलेक्ट्रिक अँड मॅग्नेटिक फील्ड. फोटॉन्स आर इलेक्ट्रिकली न्यूट्रल अँड आर नॉट डिफ्लेक्टेड
बाय इलेक्ट्रिक फील्ड अँड मॅग्नेटिक फील्ड. इलेक्ट्रिक फील्ड आणि मॅग्नेटिक फील्डमुळे ते डिफ्लेक्ट होऊ शकत नाही, डिफ्लेक्ट होत नाहीत. इन अ फोटॉन पार्टिकल कोलिजन, ओके, जसं समजा एखादा फोटॉन आहे, ते फोटॉन यायला आहे आणि एखाद्या इलेक्ट्रॉनला धडक मारायला आहे. इन अ फोटॉन पार्टिकल कोलिजन, जेव्हा एखादा फोटॉन येतो आणि एखाद्या पार्टिकलला धडक मारतो, म्हणजे हा फोटॉन आहे. ई इज इक्वल टू एच न्यू, हा एक फोटॉन, किंवा एच सी बाय लॅम्बडा, हा एक फोटॉन आहे, तो धडक मारतो एखाद्या पार्टिकलला, म्हणजे एखाद्या इलेक्ट्रॉनला धडक मारतो समजा, तर काय होतं? इन अ फोटॉन पार्टिकल कोलिजन द टोटल एनर्जी अँड टोटल मोमेंटम आर कन्झर्व्ड. टोटल एनर्जी अँड टोटल मोमेंटम आर कन्झर्व्ड. टोटल एनर्जी अँड टोटल मोमेंटम आर कन्झर्व्ड. म्हणजे काय होते? जर समजा फोटॉनची एनर्जी कमी झाली, म्हणजे फ्रिक्वेन्सी कमी झाली, म्हणजे वेवलेंथ वाढली, तर या इलेक्ट्रॉनची एनर्जी वाढते. फोटॉनची एनर्जी कमी होते, इलेक्ट्रॉनची एनर्जी वाढते. हे लई इम्पॉर्टंट आहे. जर समजा एखादा फोटॉन इलेक्ट्रॉन येऊन धडक मारत असेल आणि इलेक्ट्रॉनची एनर्जी वाढत असेल, तर याचा अर्थ फोटॉनची एनर्जी कमी झाली. फोटॉनची एनर्जी कमी झाली म्हणजे फोटॉनची फ्रिक्वेन्सी कमी झाली. फोटॉनची फ्रिक्वेन्सी कमी झाली म्हणजे फोटॉनची वेवलेंथ वाढली. आणि फोटॉनची जेव्हा वेवलेंथ वाढते, तेव्हा म्हणजे असं व्हायलेट कलरचा फोटॉन रेड होतो, कळलं ना? वेवलेंथ वाढते, थोडक्यामध्ये वेवलेंथ वाढते, फोटॉनची वेवलेंथ वाढते, लाईटची वेवलेंथ वाढते, कळलं ना? जेव्हा एखादा फोटॉन एखाद्या पार्टिकलला धडक मारतो, जेव्हा एखादा फोटॉन एखादा पार्टिकल म्हणजे इलेक्ट्रॉनला धडक मारतो, इलेक्ट्रॉनची एनर्जी वाढली तर फोटॉनची एनर्जी कमी झाली, फोटॉनची एनर्जी कमी झाली तर फोटॉनची फ्रिक्वेन्सी कमी झाली, फोटॉनची फ्रिक्वेन्सी कमी झाली तर फोटॉनची वेवलेंथ वाढली, आणि फोटॉनची वेवलेंथ वाढली याचा अर्थ त्याची कलर चेंज होत आहे, कळलं का? ह्याच्यावरच कॉम्प्टन इफेक्ट वगैरे डिपेंड आहेत. डन.